नमस्कार। सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। सन्मान महाराष्ट्र, नातं महाराष्ट्राचं, देणं मराठीचं। चला पाहू आजच्या काही ठळक घडामोडी। महाराष्ट्र पोलीस हे नागरिकांच्या हितासाठी, संरक्षणासाठी असं आहेत। चोपडा येथे PSI अवतार सिंग यांनी एक माजी सैनिक माणसाला क्षुल्लक कारणावरनं रस्त्यावर गाडी उभी होती म्हणून महानामारी केली। खरं म्हणजे पोलिसांना कोणत्याही नागरिकाला असं मॅन हँडलिंग करण्याचा अधिकार नाही, पण पोलीस लोक कायद्याच्या पलीकडे काम करतात आणि म्हणून या माणसावर अशी परिस्थिती आली। पोलिसांना तक्रार केली तर पहिले उत्तर येते पुरावे काय, पुरावे शोधणे यांचे काम नाही का, यांना सरकार पगार कसला देते, जनतेने पुरावे जमा करून द्यायचे तर मग हे काय करणार, तर कधी कधी यांची उत्तरे असतात कोर्टात जा। आता सर्वांनी कोर्टात जायचे ठरवले तर मग पोलीस खाते कशासाठी, वर एखाद्या पोलिसाने साहेबांनी चुकी केली तर मग सर्व पोलीस खाते एकत्र येते, बाकीच्या जनतेसाठी संघटना आवाज उचलतात, तसेच काहीसे नजरेआड पोलीस कार्य करतात, मग ज्या अधिकाऱ्याकडून वरिष्ठ अधिकारी आमदार यांचे फायदे त्यासाठी सर्व गुन्हे माफ असे असते, खोटे वाटते। मग पहा, आम्ही दाखवत आहोत तो व्हिडिओ पहा। देशाचे रक्षण करणारा रिटायर होतो, त्याची इज्जत, हे आजी म्हणजे सध्या कार्यरत पोलीस आणि राजकीय नेते काय करतात ते। आमचा व्हिडिओ आपणांस आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका, सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की। महाराष्ट्र पोलीस हे नागरिकांच्या हितासाठी, संरक्षणासाठी असं आहेत, पण चोपडा येथे PSI अवतार सिंग यांनी एक माजी सैनिक माणसाला क्षुल्लक कारणावरनं रस्त्यावर गाडी उभी होती म्हणून महानामारी केली। खरं म्हणजे पोलिसांना कोणत्याही नागरिकाला असं मॅन हँडलिंग करण्याचा अधिकार नाही, पण पोलीस लोक कायद्याच्या पलीकडे काम करतात आणि म्हणून या माणसावर अशी परिस्थिती आली। आणि एक माजी सैनिक आज उपोषण करतोय, न्याय मागतोय की त्या मारणाऱ्या अवतार सिंगवर कारवाई झाली पाहिजे। हे आता पंकज पाटील जे पीडित आहेत ते कलेक्टर ऑफिस समोर बसलेले आहेत उपोषणाला। खरं म्हणजे या माणसाने निवेदन दिलं उपोषणाला बसलं, ही जबाबदारी आहे कलेक्टरची, गृहमंत्र्याला खबर करणे की तुमच्या PSI मुळे हा माणूस या अवस्थेला आला आहे। या ठिकाणी आमचे आमदार सुरेश बोडे, आमचे आमदार लताबाई सोनवणे, आमचे आमदार आणि मंत्री गिरीश महाजन आणि इथले स्थानिक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जबाबदारी आहे की याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवलं पाहिजे की फडणवीस, तुमचे पोलीस हे जनतेचं रक्षण करत नाही, जनतेचं भक्षण करीत आहेत। आणि हा मेसेज विधानसभेपर्यंत पोहोचला पाहिजे।